शेतकरी बंधूंनो नमस्ते। आज आपण केजीब कृषीटेकच्या केजीब या उत्पादनाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। आज आपण जे ऊसाचा प्लॉट पाहत आहोत तो प्लॉट आहे संकेत जाधव, जळगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। आपण जर बघितलं तर ह्या ऊसामध्ये केजीब या उत्पादनाचा कमीत कमी आतापर्यंत 2 वेळा उपयोग केलेला आहे। संकेत जाधव, मी तुम्हाला एक विचारतो की आतापर्यंत तुम्ही किती वेळा वापर केलेला आहे? हा 2 वेळा वापर केला आहे। कोणत्या कोणत्या स्टेजला वापरला? आपण 3 महिन्यानंतर एकदा, हा, आणि परत त्यानंतर 2 महिन्यानंतर एकदा। तुम्ही ड्रिप मधून सोडलं? ड्रिप मधून। एकरी किती लिटर सोडलं? 2-2 लिटर। 2-2 लिटर। शेतकरी बंधून, आपण जर बघितलं केजीब हे उत्पादन जिब्रेलिक ऍसिड, सीविड प्लस सूक्ष्म अन्नद्रव्ये या तिन्हींचं संतुलित मिश्रण आहे। आपण जर बघितलं तर वेगवेगळे जे घटक आहेत त्याच्यामध्ये, जिब्रेलिक असेल, सीविड असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य, ह्या घटकांचं वेगवेगळा काम आहे ऊसामध्ये। ऊसामध्ये जर आपण बघितलं जर जिब्रेलिक ॲसिडचा ऊसामध्ये वापर आपण जास्त फुटवं येण्यासाठी करत असतो, सीविड एक्स्ट्रॅक्टचा वापर हा ऊसामध्ये पांढऱ्या मुळ्यांची भरघोस प्रमाणात वाढ याकरता आपण करत असतो, आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जर आपण बघितलं तर ऊसामध्ये झिंक, फेरस, बोरॉन, मॅग्नेशियम या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जास्त प्रमाणात जाणवते। जर आपण केजीबी या उत्पादनाचा 2-2 महिन्यातून एकदा 2-2 लिटर जर ऊसामध्ये जर ड्रिपमधून जर सोडण्यात आलं तर आपल्याला ऊसामध्ये जास्त येणारे फुटवे, भरघोस प्रमाणात अशी वाढ, आणि जर आपण बघितलं तर पेऱ्यामधील अंतर हे जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं। जर पेऱ्यामधील अंतर वाढलं आणि ऊसामध्ये कांड्याची संख्या जर वाढली तर ऊसामध्ये आपल्याला एकरी टनेजचं प्रमाण हे जास्तीत जास्त वाढण्यास मदत होते। तरी सर्व शेतकऱ्यांना मी एक आश्वासन करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपण केजीब या उत्पादनाचा वापर करावा। संकेत जाधव, मी आपलं मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही या उत्पादनाचा वापर केलेला आहे। अजून पण इथून पुढे कमीत कमी 2 वेळा या ऊसामध्ये तुम्ही वापर केला तर तुम्हाला टनेजमध्ये पण जास्त ह्याचा फायदा मिळेल। धन्यवाद।